कोरोना नियंत्रणामध्ये आलेला असताना आता एक नवं संकट राज्यावर कोसळलंय. शहापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय आणि तब्बल 300 अधिक देशी कोंबड्या आणि बदकं दगावली आहेत. 15,000 अधिक कोंबड्यांना मारण्याची तयारी सुरू आहे. कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू झाल्यामुळे तपासणी करण्यात आली आणि त्यावेळी कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याची बाब तपासणी अहवालात निष्पन्न झाली आहे. ठाण्यामधल्या शहापूरच्या वेहळोली गावामधल्या मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील 300 अधिक कोंबड्या दगावलेल्या आहेत आणि त्यामुळे आता सतर्क झालेल्या पशुसंवर्धन विभागानं खबरदारीचा उपाय घेतलाय. 1 किलोमीटर परिघातील किमान 15,000 अधिक पक्ष्यांची आता शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बर्ड फ्लूच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यावी. नेमकी काय काळजी घ्यायची एकदा आपण पाहूया. बर्ड फ्लू H5N1 व्हायरस हा पक्ष्यांमध्ये आढळून येतो. मांस सप्लाय करताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे. बर्ड फ्लू झालेला पक्षी फूड चेनमध्ये जायला नको याची अधिक काळजी घ्यावी. पोल्ट्रीमधून कोंबडी घेतल्यास मांस जास्त वेळ शिजवावं. 70 डिग्री सेल्सिअस आचेवर मांस शिजवून खावं. शक्यतो कच्ची अंडी खाणं टाळा. कच्च्या आणि शिजवलेल्या चिकनसाठी वेगवेगळी भांडी वापरा.